श्री क्षेत्र काशीचे श्री श्री 1008 श्री शंकरदेव चैतन्य ब्रह्मचारी जी महाराज हे परळी येथे आले होते। 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचे त्यांनी दर्शन घेतले। अखिल भारतवर्षीय धर्मसंघ दुर्गाकुंड वाराणसीचे अध्यक्ष असलेले हे महाराज परळी येथे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्ताने आले होते। त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली आणि त्यावेळी त्यांनी दर्शनही घेतले। प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनाने आपल्या मनाला प्रसन्नता प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया सन्माननीय परमपूज्य महाराजांनी यावेळी व्यक्त केली। त्याचबरोबर परळी वैजनाथ येथील तोतला परिवाराच्या निवासस्थानी आदरणीय महाराजांच्या शुभहस्ते स्फटिकाच्या शिवलिंगाचे पूजनही करण्यात आले। यावेळी नंदकिशोर तोतला व परिवारातील सर्व सदस्यांनी अतिशय मनोभावे विशाल अशा स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेतले व शिवलिंगार्चन केले। यावेळी होम हवनाचा विधीही महाराजांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विशाल अशा स्फटिक शिवलिंगाचे दर्शन सर्वच भाविक भक्तांना झाले। नंदकिशोर तोतला व परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। याच ठिकाणी महाराजांनी थांबत शिवलिंगार्चन केले आणि होम हवन व पूजाविधी केले। आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला। 3 तास अतिशय विलोभनीय अशा पद्धतीने विशाल अशा स्फटिकाची शिवलिंग पूजा करण्यात आली। या निमित्ताने अग्नी होमही करण्यात आला। परमपूज्य ब्रह्मचारीजी महाराज यांच्या आशीर्वचनाचा लाभ यावेळी सर्व भाविक भक्तांना मिळाला। ओम जलेन शीतलीकरणं पुष्वे देवादिविन्दनं आत्मा परमात्मा शुरात्।